सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। अर्धापूर हदगाव तालुक्यात संस्था चालकाच्या आर्थिक छळामुळे एका शिक्षकाने आत्महत्या केली आहे। अर्धापूर शहरात वास्तव्यास असणारे व हदगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथील कैलासवासी कोंडाबाई माध्यमिक विद्यालयात शिक्षक असणाऱ्या चंद्रशेखर पांचाळ या शिक्षकाने हायकोर्टाने पद मान्यते आदेश दिल्यानंतरही पद मान्यतेची रितसर कारवाई करण्यासाठी आर्थिक छळ करणाऱ्या संस्था चालकाच्या त्रासास कंटाळून आत्महत्या केली। या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यभरातील शिक्षक संघटनांनी या घटनेचा निषेध व्यक्त केलाय। तसंच या घटनेची माहिती मिळताच शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी पांचाळ कुटुंबांची भेट घेऊन विचारपूस केली आणि सांत्वन भेट म्हणून 25,000 रुपये मदत केली। सदर घटना ही अत्यंत धक्कादायक असून सरकार आणखी किती शिक्षकांचा जीव जाऊ देणार असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारवर तासेरे ओढलेत। सदर घटनेविषयी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून दोषी संस्था चालक व शिक्षण अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी आम्ही विधान परिषदेत सरकारसमोर हा प्रश्न उपस्थित करू असे ते त्यावेळी म्हणाले। तर शिक्षक भरतीची प्रक्रिया ही पारदर्शकपणाने झाली पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार होता कामा नये यासाठी आमचं सरकारचं प्राधान्य असेल आणि शासन दरबारी जो काही विलंब होतो ह्या सगळ्या प्रक्रियेला तो सुद्धा होऊ नये। एखादा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर किमान एका आठवड्याच्या आत त्याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे आणि तसा लेखी निर्णय संबंधितांना कळवला पाहिजे अशी सुसूत्रता आणण्याचं काम नक्कीच आमचं सरकार आल्यावर आम्ही त्या ठिकाणी करू। नाही आता ते किती सक्सेस होतं आहे याच्यावरती अनुभव नाही, अजून तर काही त्याचा अनुभव आलेला नाही आहे, आता फक्त जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, परंतु त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते हे फार बघणं महत्त्वाचं राहील। पांचाळ होते ते कोंडाबाई माध्यमिक विद्यालय ते सन दिनांक 2/7/2012 कार्यरत होते। संस्था चालकांना किती विनंती केली त्यांनी कधी शिक्षणाधिकाऱ्याकडे जाऊन प्रयत्न केला नाही। शिक्षणाधिकाऱ्याने सुद्धा मी किती जरी त्यांच्याकडे बोललो विनंती केलो तरी आपण देण्यास ते मनाही केले। शेवटी मी कोर्टामध्ये गेलो, गेल्याच्या नंतर कोर्टाने सुद्धा आदेशित केले की यांना 2/5/2012 नेमणूक द्यावी, अप्रूव्हल द्यावं आणि तिथून त्यांचा पगार काढण्यात यावा, परंतु यांनी कसल्याच आदेशाला न जुमानता शेवटी माझ्या मुलावर अशा प्रकारची वेळ आलेली आहे। ती शासनाने यांचा पाठपुरा करून शिक्षण अधिकारी आणि संस्थाचालक यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी आणि माझ्या मुलाला माझ्या छोट्याशा या मुलींना न्याय मिळून द्यावा एवढीच माझी मागणी आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।